मंत्रिमंडळासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता उद्या होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आता मुहूर्त सापडल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान वर्धापन दिनाच्या आधीच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार का अशी चर्चा आता रंगलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर उद्या कदाचित या संदर्भातला हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मंत्रिपदाबाबत आज चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे हे फोन लाईन वरून जोडले गेलेत। माधव, काय सांगाल, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता उद्या होण्याची दाट शक्यता आहे? अर्थात गेल्या 2 महिन्यांपासून ती चर्चा आहे की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडेही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं सांगितलं जात होतं। आणि त्यात मागच्या 2 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः असं म्हणाले होते की जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो शिवसेना वर्धापन दिनाच्या अगोदर होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली होती आणि इच्छुकांनी सुद्धा तसं बोलून दाखवलं होतं। आता तो वर्धापन दिन पर्वावर आलेला आहे आणि त्यामुळे आता फक्त उद्याचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत, कारण गेल्या 3-4 दिवसांपासून जो जाहिरातीवरचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यावर सुद्धा चर्चा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला सहभागी करून घ्यायचं, कोणाला डच्चू द्यायचं या संदर्भात ही चर्चा झाली होती असं सांगितलं जात होतं। आणि त्या अनुषंगानं ही एक फायनल भेट असावी असा एक तर्क बांधला जातो आणि इच्छुकांची तशी एक आशा आहे। त्यामुळे काही इच्छुक आता जे ज्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे किंवा तसं वाटतंय, ते सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि असं सांगितलं जात आहे की परवा वर्धापन दिन असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलोय, पण त्यांना एक आशा आहे की उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि तो छोटेखानी होईल। जसं आपण बघितलं की राज्यपाल भवनामध्ये दरबार हॉलमध्ये मागचा एक मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे मंत्रिमंडळाची शपथ झालेली होती, मुख्यमंत्र्यांचा शपथ झाला होता, तशाच पद्धतीने एक छोटेखानी कार्यक्रम होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र ही शक्यता कितपत आहे ती संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत स्वतः मुख्यमंत्री सांगतील असा एक आहे। आणि अनेकदा असं वाटतं या सगळ्यांना की लवकरच लवकरच म्हणून हा मंत्रिमंडळाचा विस्तार। माधवजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आज या संदर्भातला निर्णय येऊ शकतो आणि उद्या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो।